आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत. ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र दिलं आणि त्यात नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत, त्यामुळे सध्या तरी त्यांना महायुतीत घेऊ नये अशा संदर्भातलं ते पत्र होतं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याला सहमती दर्शवली, योग्य पत्र आहे. वैयक्तिक तुमची भूमिका काय? मला वाटतं हा त्या अंतर्गत पक्षाचा विषय आहे आणि अजित दादा आता राष्ट्रवादी दोन गट पडले आणि त्याचा नवाब मलिक त्यांची इच्छा काय आहे, अजितदादासोबत जाणार का पवारसाहेबांसोबत जाणार, हा त्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर हा प्रश्न खरं त्याला खरं स्वरूप येईल. त्यांनी जर म्हटलं मी जातोय अजितदादासोबत आणि मग अजितदादा काय पवित्रा घेते तो प्रश्न ते महत्वाचा आहे. तुमचं काय वैयक्तिक मध्ये त्यांना महायुतीत घेणं अयोग्य राहील योग्य राहील? आता आरोप आहे, सिद्ध तर काही झाले नाही. आरोप तर काही लागू शकतं कोणावर, आणि आरोप आता प्रत्येकावरच आहे. कोण सुटलेला आहे देशामध्ये ज्याच्यावर आरोप नाही आहे? त्यात आता ठाकरे गट असं म्हणतंय की तुमच्यासोबत म्हणजे महायुतीत अजित पवार आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, भावना गवळी आहेत, यांच्यावर सुद्धा तपास यंत्रणा तपास करतात, यांच्यावर सुद्धा चौकशी होते ना. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा होते. तुम्हाला मान्यच आहे का नाही? आखरी तुम्ही जरी आरोप करत असाल तर तुम्ही कसं आहे आता म्हणजे समुद्रात गटरचं पाणी एवढं गेलेलं आहे का, स्वच्छ समुद्र आता शोधणं कठीण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता प्रत्येक जण याच्यात सगळे गुंतलेलं आहे. तुम्ही सांगा हा अधिकार केव्हा आहे? तेव्हा उद्धवजीने म्हटलं असतं का मी सत्ता नाही आलं तरी चालेल, पण 70,000 कोटीचे आरोप असणाऱ्या अजितदादांसोबत मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही असं म्हटलं असतं तर आज त्याला अधिकार भेटला असता ना. आता असं तर नाहीच आहे. तुमच्यासोबत पण झालं तसं म्हणजे तुम्ही जसं म्हणतात की थेट देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींनी आरोप केले आणि त्यानंतर शपथविधी झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. हा मग हे आता काय, आता माझं असं मत आहे का लोकमत आखरी या सगळ्या याला आम्ही जे काही निवडून येतो ना ते लोकांच्या मतावर येत आहे. लोकांनी हे ठरवलं पाहिजे, मी चुकलं असं मलाही ठोकलं पाहिजे, जे जे चुका करत असं एक नवीन चेहरे असं वाटतं तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की आता आम्ही चुकलोच आहे ना. आम्ही कुठं ना कुठं चुकतच असतोय. कोण असं धुतल्या तांदळाचं आहे कुठं, मी सांगतोय प्रत्येक जण. तुम्ही काय मीडियावाले काही चुकले नाही, तुम्ही त्याच्यातच आहे त्याच लाईनमध्ये आहे. तुम्ही काय फार चांगले असं म्हणता का स्वतःले? काहीतरी कुठेतरी चुकतंय असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही जसं म्हणताय बरोबर आहे. माझं काय मत आहे का राजकारणात आहे, चलत्या बैलाकडूनच पराठ्या तुटत असतं. ते गवत काढताना बैल जेव्हा पेरणी करतं तेव्हा एखाद्या रोपावर पाय पडतच आणि ती चूक क्षमा असतं. शेवटचा प्रश्न, खरं तर या महायुतीमध्ये जेव्हा अजित पवार गट सहभागी झाला त्यानंतर कुठेतरी काहीतरी नाराजी होती आणि त्यानंतर आता हे अशा प्रकारचे म्हणजे नवाब मलिकांचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असेल हे उपस्थित होत आहेत, त्यामुळे त्यांना काही नाराजी नसतं. आता आम्ही जे पाहतोय, मी माझ्या मतदारसंघात मी ठरवलं होतं का हे 5 वर्ष मतदारसंघासाठी पूर्ण डोकं लावून काम करायचं, प्रचंड निधी न्यायचा, मतदारसंघाचा विकास करायचा. 15 वर्ष मार लोकांसाठी फिरत होतोय, इकडे तिकडे आंदोलन केले, मोर्चे केले, गुन्हे दाखल करून घेतले. आता मला असं वाटलं हे माझा निर्णय माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा. मंत्रीपदाच्या पण अपेक्षा होत्या, ते जाऊ द्या मंत्रीपद गिनतीपद, मला काही त्याच्या अपेक्षा नाही आहे. मी मला अपेक्षा होत्या विकास झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी समोर गेलो. आज मतदारसंघात मी 15 वर्ष जिथं मी कमी पडलो होतो, मला काही प्रकल्प असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, काही अधिक महत्वाचे विषय विद्युतचे प्रश्न होते ते मी निकाली लावले आणि मला ते अपेक्षित होतं ते भेटलं, मतदारसंघाला भेटलं. म्हणजे मला असं वाटतं की मी आज मतदारसंघाला न्याय भेटू देऊ शकलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन होत आहेत, विरोधकांकडनं प्रश्न विचारले जातात, नुकसान भरपाई मिळत नाही, तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरतात. 6,000 रुपये क्विंटलचे भाव सध्या 6,033 रुपये भाव आहे. राज्य सरकारनं 8,000 क्विंटलच्या भावाची कापसाला शिफारस केली. मला काँग्रेसवाले किंवा सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे का, हे थोडी लाज वाटायला पाहिजे सगळ्यांना, माझ्यासहित सगळ्यांना लाज काऊन वाटत नाही का? तुम्ही सत्तेत असताना तुम्ही किती भाव दिले कापसाला, तुम्ही शेतीमालाला काय भाव दिले? आपण स्वामीनाथन आयोग स्वीकारल्यानंतर तो लागू का होत नाही? 50% नफा धरून भाव काढा असं स्वामीनाथननं शिफारस काँग्रेसच्या काळात केली होती का नाही केली होती? मग तेव्हा काँग्रेस काय झोपली होती का?
आता तुम्हाला आंदोलन करायला दिसतं तर हे सगळे हे शेतकऱ्यांना यांच्या सगळ्यांच्या थोबाडीत जोडे मारायला पाहिजे आमच्यासहित. हे चिवत्या बनवतंय मी सांगतोय. आता तुम्ही याच्यावर येणार माझं म्हणणं आहे मागणी करताय ठीक आहे, पण तुम्ही 50 वर्षात काय शेतकऱ्याला दिलं ते सांगा ना. त्याचा उत्पाद तुम्ही 18,000 रुपये किमान वेतन काढलं आपण कर्मचारी अधिकाऱ्याचं, मग शेतकऱ्याचं किमान वेतन किती निघतंय? 2,000. त्याला महिन्याला 2,000 भेटत. हे मुद्दे मी कितीक डाव केले तुम्ही ते दाखवत नाही, हेच दुःख आहे आमचं. त्यामुळे हे होते बच्चू कडू. त्यांनी सांगितले की शेतकरी प्रश्नांवर पुन्हा एकदा मुद्दे उपस्थित केले जाणार. त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात बोलले. शिवाय नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य होतं की नव्हतं त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरामॅन प्रशांत माणेसे, मी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.